सद्या हे न्हंयचे संकट आयला म्हणल्यार हांगा बियर आणि विस्की फॅक्टरी हांगा येता आणि हे न्हंयचेर ते वॉटर पंप करपाक तेणी गव्हर्मेंटा कडल्यान परमिशन घेतलां. हांगा सांगेत एरिया दिल्ले 7-8 तरी गांव हे न्हंयचेर डिपेंडंट आसात आनी लोकांची ही जिवनदायी अशी न्हंय आसा. हे उदक आमकां भरपूर इम्पॉर्टंट आसा कित्याक आमी हांगा कपडे धुता त्या शिवाय आमगे गोरवां आसा पळय ती सगळीं हांगचेंच उदक पिता. ही जी फॅक्टरी आसा ही रेड कॅटेगरी येता. आनी रेड कॅटेगरी जी इंडस्ट्री आसा ते गोवा गव्हर्मेंटान IPB पावर ना. इट इज टू बी अप्रूव्ड बाय द सेंटर. माड हे कापून उडपा खातीर ते गव्हर्मेंटान माडाचे डेफिनेशन चेंज केले. माड इज गोवा तोंड म्हणले. माड इज ए ग्रास म्हणले. करून हे फॅक्टरीवाल्याक कट करपाक इजी वच. आतां ते माड अशें कट करपाक मेळना. ते माडामळां घालता उजो. माडामळां उजो घालून आतां कितलेशे माड तेंच्यानी कवळ तेणें बावन उडयले. आमकां RTI रिपोर्ट आमी जेन्ना RTI इन्फॉर्मेशन मागलें हे सगळे गव्हर्मेंट ऑफिसां आमची लॅटर गेली. सगळे आमदारां मेळ्ळे. सगळे मंत्र्यांक CM पर्यंत मेळ्ळे. आमकां ही फॅक्टरी हांगसान नाका म्हणपाक. पूण कोणी हे गव्हर्मेंट ऑफिसान कोणी आयकून घेवं ना. इवन CM सुद्दां आयकून घेवं ना. लास्ट आमचे कडेन उपाय ना म्हणून आमी हायकोर्टान लिटिगेशन घातलें आनी तें आतां केस इज अंडर कन्सिडरेशन ना.